सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. टाकळा थरोटा अशा नावाने ओळखलं जाणारं हे जे वनस्पती आहे, ही उन्हाळ्यामध्ये शेंगा या ठिकाणी येत असतात, परंतु अवेळी पाऊस व अनुकूल वातावरणामुळे हे बघा हे जे वनस्पती पुन्हा हिरवी होऊन त्याला पुन्हा या ठिकाणी फुलं येण्यास सुरुवात झालेली आहे. याचा उपयोग आपण या ठिकाणी झाडावर स्प्रे करण्यासाठी पिकांवर वापरत असतो, याच्या पाल्याचा, तसेच चर्मरोगासाठी याच्या बीजांचा उपयोग या ठिकाणी केला जातो. तसेच ही जी रानभाजी म्हणूनही याचा उपयोग केला जातो, परंतु नवीन कोंब आल्यानंतर दोन पानावर जेव्हा हे झाड असते तेव्हाच त्याचा उपयोग या ठिकाणी रानभाजी म्हणून करीत असतो. वाताच्या संबंधित समस्यांसाठी एक फायदेशीर रानभाजी म्हणून याचा उपयोग आपण करीत आलेलो आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करणे, चॅनलला सबस्क्राईब करणे. धन्यवाद.